हॅलो फ्रेंड्स आत्ताच आपण बघितलं होतं खरं की व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन यंग्स डबल स्लीट इंटरफेअरन्स पॅटर्न अँड सिंगल स्लीट डिफ्रॅक्शन पॅटर्न आणि आपण इथंपर्यंत आलो होतो की डिफ्रॅक्शन पॅटर्न हा असा असतो की सेंट्रल ब्राईट जो काही त्याच्यानंतर त्याची इंटेन्सिटी कमी 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 होत जाते ॲज वेल एज बँडवेड पण त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो मात्र इंटेन्सिटी ऑफ इंटरफेरन्स विचारला तर तो सेमच राहतो सो या ग्राफपर्यंत आपण आलो होतो मला आता इथून पुढच्या कन्सेप्ट पर्यंत आपल्याला डिस्कस करायचं आहे खरं सो दिस इज अवर नेक्स्ट कन्सेप्ट ऍक्च्युली डबल स्लीट डिफ्रेक्शन पॅटर्न हा जे की मी मागच्या डिस्कशन व्हिडिओमध्येच ही गोष्ट सांगितलं होतं की इंटरफेअरन्स पॅटर्नमध्ये आपण दोन स्लीट कन्सिडर करत होतो आणि त्यांच्यामध्ये जे डिफरन्स होता किंवा जे डिस्टन्स होता दॅट इज कॉल एज द स्मॉल डी असं आपण डिनोट करत होतो मात्र फ्रॉन ऑफर डिफ्रॅक्शन मध्ये एकच स्लीट होतं आणि त्या एका स्लीटच्या मध्ये जे काही दोन स्लीट म्हणजे अप्पर अँड लोअर त्याच्यातले आर्मेचर होते त्या दोन्हीला आपण टू असं नाव दिलं होतं खरं आणि त्या एका सिंगल स्लीटचा पॅटर्न स्टडी केला होता मात्र जर दोन स्लीट असेल तर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा दोन स्लीट असेल तर त्याचा स्टडी कसा केला जाऊ शकतो ते आता आपल्याला ह्या डबल स्लीट डिफ्रॅक्शन मध्ये स्टडी करायचं आहे थोडं कॉमन सेन्स जरी वापरला तरी पण आपल्याला समजू शकतं की एक स्लीट असेल तर त्याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न आणि त्याच्या अप्परला दुसरं स्लिट असेल तर त्याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न म्हणजे याचा अर्थ आहे की एकाचा डिफ्रॅक्शन पॅटर्न आणि दुसऱ्याचं डिफ्रॅक्शन पॅटर्न हे दोन्ही एकमेकांमध्ये इंटरप्ट पण होऊ शकतात सो so, डबल स्लीट एक्सपिरियंटमध्ये एवढीच गोष्ट स्टडी करायची आहे की एका स्लिटचा डिफ्रॅक्शन पॅटर्न आणि दुसऱ्या स्लिटचा डिफ्रॅक्शन पॅटर्न जर एकमेकांवरती ओव्हरलॅप झाले तर ते कसं दिसेल आणि त्यांच्यामध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात ते आपल्याला डिस्कस करायचंय सो डबल स्लीट डिफ्रॅक्शन मध्ये रिझॉल्युशन ऑफ ऑब्जेक्ट स्टडी करायचा आहे मला हे रिझोल्युशन ऑफ ऑब्जेक्ट एक दोन मिनिटानंतर एक्सप्लेन करायला जरा बरं वाटेल खरं सो बाय युझिंग दिस फिंगर्स ऑफ फ्रेंड्स एक्स एक्सपेरिमेंट ऍक्च्युअली ना रिझोल्युशन हा वर्ड आपण प्रत्येकाने ऐकला असेलच बिकॉज रिझोल्युशन इज रिलेटेड टू द फोटोज ऍक्च्युली आपण असंच म्हणतो ना की एखादा फोटो चांगला आहे म्हणजे त्याचं बेस्ट रिझोल्युशन असेल ते सो रिझॉल्युशनचा अर्थ असा असतो की दोन ऑब्जेक्ट सेपरेट करून स्टडी करणे किंवा दोन पेक्षा जास्त ऑब्जेक्ट सेपरेट करून स्टडी करणे जर दोन ऑब्जेक्ट एकमेकांच्या खूप जवळ असेल खूपच त्यांच्यामध्ये डिस्टन्स कमी असेल आणि जर ते व्यवस्थित रिझॉल्व्ह नाही झाले तर दोन्ही एकच असल्यासारखे वाचतात पण ह्या मध्ये जर कमी छोटा डिस्टन्स प्रेझेंट असेल आणि त्याला जर आपण झूम करून 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 स्टडी केलं तर ते जास्त मोठ्या प्रमाणात दिसू शकतात याचा अर्थ आपण त्याला रिझॉल्व्ह केलं सो रिझॉल्व्ह करणं म्हणजे काय तर दोन ऑब्जेक्ट जे एकदम क्लोज आहेत त्याला सेपरेट करून स्टडी करणं सो दिस आर पी दॅट मीन्स रिझॉल्व्हिंग पॉवर ॲक्च्युली रिझॉल्व्हिंग पॉवर हे एखाद्या लेन्सचे असते म्हणजे रिझॉल्व्ह करण्याच्या इन्स्ट्रुमेंटला असते दॅट रिझॉल्युशन पॉवर डोंट वरी हे सगळे कन्सेप्ट मी थोड्या वेळात डायग्रामॅटिकली व्यवस्थित एक्सप्लेन करणारच आहे त्यामुळे आता फक्त एवढं लक्ष द्या की आर पी म्हणजे रिझॉलिंग पॉवर डिपेंड्स ऑन द आर्मेचर ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड लेंथ ऑफ द लाईट युज्ड ही गोष्ट जरा व्यवस्थित डिस्कस केली तर कळेल आपल्याला की डबल स्लिट एक्सपेरिमेंट जे काही रिले मी गेल्यानंतर ही गोष्ट व्यवस्थित एक्सप्लेन करू शकतो सो मिनिमम फॉर द ऑफ टू ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अ लिमिट ऑफ रिझॉल्युशन हे थोडं थोडक्यात जर आपण डिस्कस करूया दिस एक्सपेरिमेंट सो लिसन इयर दिस आर द टू फिंगर्स ऍ इन द फिगर ओके सो हे टू फिंगरला जर आपण एखाद्या ठराविक डिस्टन्स मधून जर पाहिलं तर असं आहे की ऑब्झर्व करत असताना हा या दोन मध्ये तयार झालेला एक अँगल तयार होतं या दोन्हीच्या मध्ये जो अँगल सफ असतो ना म्हणजे याच्यासाठीचा एक अँगल आणि या दुसऱ्या फिंगरसाठीचा एक अँगल मग या दोघांना सेपरेट करण्यासाठी जो अँगल तयार होतो ना जो अँगल मी थोडं असं करून दाखवतो म्हणजे ते क्लिअर कर समजतं हे दोन पॉईंट आहेत हा दोन्हीला अँगल आहेत हा अप्पर आणि लोअर या दोघांपासून जो अँगल तयार होतो ना बघणाऱ्यांच्या व्ह्यूजला दिस कमीत कमी दॅट मिन्स धीस मिनिमम अँगल इज कॉल्ड एज अ लिमिट ऑफ रिझोल्युशन सो लिसन केअरफुली जर हे दोन पॉईंट हे जे दोन पॉईंट मी थोडं तिरकं दाखवतोय खरं जे की आपल्या डायग्राममध्ये पण दिसेल हे दोन पॉईंट जर कमीत कमी कमी डिस्टन्स केले तर अँगल पण कमी कमी कमी, 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 कमी होणार सो so हे जेवढे कमी तेवढं लिमिट ऑफ रिझॉल्युशन पण कमी राहतं सो मिनिमम अँगल युज फॉर रिझोल्युशन ऑफ टू ऑबजेक्ट इज कॉल्ड एज अ लिमिट ऑफ रिझोल्युशन सो मला एक सांगा थोडक्यात जरा बघितलं तरी पण आपल्याला कळू शकतं लिमिट म्हणजे काय की कमीत कमी रिझोल्युशन करण्यासाठी कमीत कमी किती अँगल येतं दॅट इज कॉल्ड एज द लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊन की सपोज वी आर हॅव्हिंग टू इन्स्ट्रुमेंट्स टू मायक्रोस्कोप टू टेलिस्कोप ऑर वॉट टू लेन्स इन्स्ट्रुमेंट्स एक इन्स्ट्रुमेंट असं आहे की ते मी अँगलच्या भाषेत बोलतो म्हणजे ते लगेचच आपल्याला कळेल आणि आपले सेकअप साठी बोलतोय की हे एक्झाम्पल असंच असतं असं नको आपण डिस्कस आपल्या आपले सेअप अंडरस्टँडिंगसाठी डिस्कस करूयात हे एक मायक्रोस्कोप टेलिस्कोप असा आहे की सपोज फाईव्ह डिग्री पर्यंत जर अँगल तयार करू शकतो म्हणजे जे दोन इमेज आहेत ना ते एवढ्या लांब असेल तरच ते डिग्री डिग्रीपर्यंत अँगल तयार करू शकतो आणि सपोज दुसरं बी नावाचं इन्स्ट्रुमेंट असं असेल की ते टू डिग्री पर्यंत अँगल फक्त म्हणजे जर ह्या दोन याच्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे ना ते कमीत कमी डिस्टन्स -कमी रिझॉल्व्ह करू शकतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की असं इन्स्ट्रुमेंट की ज्याच्यामध्ये अँगल जास्त आहे फाईव्ह डिग्री आहे आणि एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामध्ये अँगल थोडासा आहे दॅट मीन्स की टू डिग्री आहे म्हणजे कोणतं इन्स्ट्रुमेंटने जास्त रिझॉल्व्ह केलं या प्रश्नाचा आन्सर लगेच कळू शकतो आपल्याला की जर अँगल जास्त असेल तर याचा अर्थ ते काही उड्या डोळ्यांनी पण दिसू शकतं ना म्हणजे याची रिझॉल्विंग पॉवर कमी आहे याच्यामध्ये असं आहे की अँगल कमी आहे तरी पण त्याला झूम करून बघण्याची अॅबिलिटी आहे म्हणजे साधी गोष्ट आहे की लिमिट ऑफ रिझोल्युशन जेवढं कमी असेल तेवढं त्याचं रिझोल्युशन जास्त असतं म्हणजे ते झूम करून बघण्याची ऍबिलिटी वाढते ना म्हणूनच आपलं पुढचं सेंटेन्स येतं की रिझोल्युशन ऑफ पॉवर रिझोल्युशन पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन सो सी इयर या डायग्राम मध्ये पण असं दिसतंय की टू फिंगर्स आर देअर दॅट मीन्स अकॉर्डिंग टू चर्चिल दिस इज फॉर वी वी फॉर विक्टरी खरं तर बट मी त्या हिस्ट्रीच्या भाषेमध्ये जात नाही सध्या सो वी म्हणजे दोन फिंगर्स दिसत आहेत जर क्लोजली बघितलं तर दोन फिंगर्स आपल्याला एका स्पेसिफिक डिस्टन्सने सेपरेट केलेले दिसतात म्हणजे सेपरेट करून स्टडी केलंय मात्र जर डिस्टन्स इनक्रीज केलं तर ते दोन फिंगर क्लोज असल्यासारखे वाटतं म्हणजे एवढं तरी नक्की आहे की जस जसं डिस्टन्स वाढत जातं तसं तसं आपली सेपरेट करून स्टडी करण्याची ॲबिलिटी आयची ह्युमन आयची कमी होऊन जाते सो so, याचा अर्थ असा आहे की इथं जरी बघितलं तरी कळतं या दोन फिंगरमध्ये डिस्टन्स जास्त आहे मात्र जरा जास्त डिस्टन्समधून बघितलं तर डिस्टन्स कमी होतं म्हणजेच जर असं असेल तर म्हणजे याचा अर्थ ऑब्जेक्ट जेवढा दूर असेल तेवढं लिमिट ऑफ रिझोल्युशन आपल्याला कमीत कमी पाहिजे जेवढं लिमिट ऑफ रिझॉल्युशन कमी तेवढं आर पी जास्त असेल आणि तेवढं ते स्टडी करायला आपल्याला मदत होईल हेच समजून घेण्यासाठी आपल्याला हे एक नासाच्या हबल टेलिस्कोप जे आहे त्याच्यामधून घेतलेल्या इमेजचा वापर करता येईल सो लिसन केअरफुली आहे मी जरा आ, याला मला जास्त झूम करता येत नाही आहे बिकॉज दिस इज द इमेज फॉर स्टार्स ऍक्च्युली आणि ते ऑलरेडी झूम करून घेतलेले आहे सो आपण फक्त याला थोडक्यात डिस्कस करूयात की सी धिस इमेज फर्स्ट या इमेजमध्ये असं आहे की दिस इज अ ओनली इमेज म्हणजे याच्यामध्ये असं दिसतं की ह्या एक बॉडी आहे खर तर जे की ज्याला सेल्फ इल्युमिनेटेड फॉर्म मध्ये किंवा सेल्फ लिमिनेटेड फॉर्म मध्ये मात्र जर त्याचं रिझोल्युशन पॉवर इन्क्रीज केलं तर ते हे असं दिसतं सेपरेट करून दिसते म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या एक नंबरच्या डायग्राम मध्ये रिझोल्युशन कमी आहे मात्र दोन नंबरच्या मध्ये रिझॉल्युशन जास्त आहे म्हणजे रिझोल्युशन वाढलं तर दोन ऑब्जेक्ट सेपरेट करून बघण्याची ऍबिलिटी वाढते म्हणजे डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्नचा हा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की रिझॉल्युशन ऑफ ऑब्जेक्ट स्टडी करता फिंगर एक्सपेरिमेंट प्रमाणे आपल्याला तर ते अजून व्यवस्थित मी परत म्हणेन की आरपी डिपेंड्स ऑन अपर्चर ऑफ इन्स्ट्रुमेंट्स अँड वेवलेंथ ऑफ लाईट युज हे मी दोन मिनिटानंतर एक्सप्लेन करेल आपल्या पुढच्या स्लाईटमध्ये सो ना रिले क्रायटेरियन फॉर रिझोल्युशन पॉवर सो अकॉर्डिंग टू लॉर्ड रिले त्यांनी असे काही क्रायटेरिया सांगितलेत की रिझॉल्युशन पॉवर कसं असेल सो रिझॉल्युशन पॉवर कॅन बी डिफाईन अकॉर्डिंग टू द थ्री वेज दॅट मीन्स वेदर द टू ऑब्जेक्ट्स आर वेल रिझॉल्वड जस्ट रिझॉल्ड ऑर अनरिझॉल्वड दॅट मीन्स की एखादा ऑब्जेक्ट दोन ऑब्जेक्ट जर एकमेकांच्या जवळ असेल तर त्याला केव्हा जस्ट रिझॉल्व्ह बनता येतं केव्हा त्याला वेल रिझॉल्व्ह म्हणजे रिझोल्युशनपेक्षा पण व्यवस्थित सेपरेट दिसू शकतात किंवा केव्हा त्याला अनरिझॉल्व्ह म्हणायचं हे अकॉर्डिंग टू रिले एक आपल्याला सांगता येतात सो अकॉर्डिंग टू रिले क्रायटेरिया रिझॉल्युशन पॉवर कॅन बी डिवाइड इन टू थ्री पार्ट अगेन आयपीटिंग फर्स्ट इज कॉल इज अ जस्ट then वेल well resolved, अँड unresolved. जरा व्यवस्थित बघितलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टी व्यवस्थित समजू शकतात सो जस्ट रिझॉल्ट कोणाला म्हणायचं ते थोडक्यात आपण डिस्कस करून घ्या टू ऑब्जेक्ट आर सेट टू बी जस्ट रिझॉल्ड इफ फर्स्ट मिनिमम ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ वन सोर्स कोइन्साइट्स विथ द सेंट्रल मॅक्सिमा ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न ड्यू टू अदर सोर्स वाईस सोर्स हे गोष्ट एकदम सिंपल आहे सो लिसन केअरफुली नाव आता ते डबल स्लिट एक्सप्रेट देतो दोन स्लिट आहे एकाचा डिफ्रॅक्शन पॅटर्न दुसऱ्याचा डिफ्रॅक्शन पॅटर्न नाऊ सी हे दोन डिफ्रॅक्शन पॅटर्न आहेत ना हे दोन डिफ्रॅक्शन पॅटर्न ओवरलॅफ वगैरे नाव ह्याच्यात असं येऊ शकतं की ह्या गोष्टी अश्यात मी तात्पुरतं तीनच गोष्टी दाखवतो म्हणजे आपल्याला ते जरा व्यवस्थित समजून येतील ना तीनच बँड दाखवतो सो लिसन केअरफुली हे आहे पहिल्यांदा सेंट्रल हे अपर हे लोअर सेंट्रलला सेंट्रल जर मॅच झालं तर असं वाटेल की दोन्हीही स्लिट एक्सपेरिमेंट सारखेच आहेत मात्र हे जर असं झालं तर तर आपल्याला असं दिसतं एकाचा सेंटर दुसऱ्याच्या पहिल्या म्हणजे या इथल्या मधल्या पहिल्या डार्कच्या पोझिशनला दिसतं सो so, लक्षात ठेवायचं जर एकाचा सेंटर और सेंटर 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 कोइन्स झाले तर दोन्ही सेपरेट करून आपल्याला स्टडी करता येणार आहेत मात्र एकाचा सेंटर दुसऱ्याच्या पहिल्या डार्कमध्ये आला तर दोन्ही व्यवस्थित सेपरेट करून स्टडी करता येतात म्हणजे हे कमीत कमी जे डिस्टन्स आहे दिस इज कॉल्ड द लिमिट ऑफ रिझॉल्युशन म्हणून इथं पण तेच सांगितलं की दोन ऑब्जेक्ट वेल रिझॉल्व कधी म्हणायचे तर एका ऑब्जेक्टचं जे काही इमेज तयार होणार आहे त्याचा सेंट्रल मॅक्सिमा आणि दुसऱ्याचा पहिला डार्क जर मॅच झाला देन इट इज कॉल्ड द जस्ट याच्यासाठी आपण ही डायग्राम बघूयात म्हणजे मग कळू शकतो सो लिसन या दिस इज द ऑब्जेक्ट ऍक्च्युली याचा एक सेंटर आहे याचा एक सेंटर आहे म्हणजे एक नंबरचा सेंटर इथं आहे या पॉइंटला आणि दोन नंबरचा सेंटर इथं आहे पण जरा व्यवस्थित विचार केला तर कळतं की एक नंबरचा फर्स्ट डार्क म्हणजे हा आणि दोन नंबरचा सेंटर कोइन साइड झालाय और उलटा पण म्हणू शकतो दोन नंबरचा फर्स्ट या साईडचा डार्क आणि एक नंबरचा सेंटर को इन झालाय असा असेल तर स्मॉल कंडिशन इज कॉल्ड एज जस्ट डिस्टन्स इज कॉल्ड एज मिनिमम अँग्युलर सेपरेशन ऑर लिमिट ऑफ रिझॉल्युशन सो हिअरली लिसन मिनिमम अँग्युलर सेपरेशन ऑफ फर्स्ट मिनिमम म्हणजे दॅट इज कॉल्ड एज द लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज कॉल लॅमडा बाय ए हा दिस कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग नेक्स्ट एक्सपेरिमेंट म्हणजे नेक्स्ट एक्सपेरमेंट ही गोष्ट दिलेली आहे की अँगल कोणता घ्यायचा आणि त्याच्याप्रमाणे काय डिफाईन करायचं ते सो लिमिट ऑफ रिझॉल्युशन कॅल्क्युलेटेड बाय लॅमडा बाय ए अँड दॅट लिमिट ऑफ रिझॉल्युशन इज नथिंग बट अँग्युलर सेपरेशन विच कॅन बी डिरेक्टेड बाय डी थिटा सो मिनिमम डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिम टू द फर्स्ट मिनिमम ऑफ द अदर इज कॉलेज लॅमडा डी बाय ए सो मी ही दोन इक्वेशन एक दोन मिनिट नंतर परत एकदा एक्सपेक्ट करेन अनरिझॉल्व हा हे अनरिझॉल्ड ची कंडिशन डायग्राम बघितलं की लगेच समजतं सो लिसन so, हियर पहिल्याचा ब्राईट आहे आणि दुसऱ्याचा ब्राईट इथं बट पहिल्याचा पहिला डार्क इथं म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ह्या दोघांच्या मध्ये जे काही डिस्टन्स आहे दिस डिस्टन्स इज स्मॉलर दॅन द प्रिव्हियस वन जे पहिल्यांदा लॅमडा डी बाय ए हे फॉर्म्युला आपण थोड्या वेळानंतर डिस्कस करणार पण याच्यापेक्षा पण ह्यांच्या दोन्ही डिस्टन्स कमी आहे म्हणजे जेवढं सेपरेट होण्यासाठी डिस्टन्स लागणार त्याच्यापेक्षा पण जर कमी असेल तर इट इज कॉलेज अनरिझॉल्ड आणि जर त्या डिस्टन्सपेक्षा जास्त असेल तर वेल वेल रिझॉल्ट म्हणजे काही जास्त मोठी अवघड गोष्ट नाही आहे वेल रिझॉल्ट म्हणजे टू ऑब्जेक्ट्स आर सेट टू बी वेल रिझॉल्ड इफ डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा टू द फर्स्ट मिनिमा इज मॅक्सिमम दॅन द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द म्हणजे कमीत कमी किती डिस्टन्स लागते लिमिट ऑफ रिझोल्युशन त्याच्यापेक्षा जर जास्त डिस्टन्स असेल इज द वेल रिझॉल्ट त्याच्यापेक्षा जर कमी असेल देन इट इज कॉल एज द अनरिझॉल्ट आणि तेवढंच असेल तर दॅट इज कॉल एज अ जस्ट सो जस्ट रिझॉल्ट अन रिझॉल्ट अँड वेल रिझॉल्ट दीज आर द थ्री क्रायटेरियन अकॉर्डिंग टू रिले लॉर्ड रिले फॉर द रिझॉल्युशन ऑफ पॉवर बट मला असं म्हणायचं की हे रिझॉल्युशन ऑफ पॉवर आणि हे तीन कन्सेप्ट आणि हे फॉर्म्युला आपल्या स्टडी त्याच वेळेस केले जातील जसं हे डायग्राममध्ये वेल रिझॉल्ट दाखवलं हे त्याच वेळेस समजून येईल आपल्याला ज्यावेळेस आपल्याला बाकीच्या एरिज डिस्क त्याचे बाकीचे कन्सेप्ट आणि तो एक्सपेरिमेंट समजून येईल तो पण मला असं वाटतं की तो एक्सपेरिमेंटला थोडासा वेळ लागेल सो ते एक्सपेरिमेंट मी पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतो सो थँक यू फॉर लिसनिंग ऍक्च्युली की आताच्या या व्हिडिओमध्ये आपण रिले क्रायटेरियन आणि डबल स्लीट एक्सपेरिमेंट काय आहे हे जरा डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके सो पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण ते पहिल्यांदा डायग्राम एक्सपेरिमेंट काय आहे आणि फॉर्म्युले कसे येतात त्या गोष्टी जाणून घ्या सो थँक्यू फॉर थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग